आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 49.85 कोटी रक्कम हसन मुश्रीफ यांच्या खात्यात आली कशी आणि अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडनं हे पैसे जमा कसे झाले हा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला. हा सगळा घोटाळा 158 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप करत घोटाळे करताना धर्म आठवला नाही का अशी टीकाही सोमय्यांनी केली आहे. कोल्हापूरचा कुठला तरी बँकेत अकाउंट उघडलं जाते त्यात 49.85 कोटी रोख जमा केले जातात किंवा कलकत्ताच्या कंपनीवाले त्यात जमा करतात आणि त्या कंपन्यांमधून लगेच मुश्रीफच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात. हे कसं करता येते ते कोल्हापूरकरांना दाखवलं तर कोल्हापूरकर आयुष्यभरने 7 जन्म मुश्रीफांना नमस्कार करणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.